दरम्यान महायुतीकडून आतापर्यंत लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 46 जागांवर घोषणा करण्यात आली आहे. नाशिकची जागा शिंदे गटाच्या वाटेला गेली आहे. आज संध्याकाळपर्यंत नाशिकच्या जागेची घोषणा होणार असल्याचं कळत आहे. नाशिकचा उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर करणार असं देखील बावनकुळे म्हणाले. नाशिकसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. तर हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत, मात्र आतापर्यंत त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून हेमंत गोडसे हे सातत्यानं नाशिक लोकसभेवर मीच उमेदवार असणार असा दावा करत असले तरी अद्यापपर्यंत त्यांचं नाव घोषित झालेलं नाही. दरम्यान छगन भुजबळ यांचं देखील नाव मधल्या काळामध्ये समोर आलेलं होतं, मात्र छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे, आपण निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यानंतर आता पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. आज हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते. एकनाथ शिंदेजीला निर्णय करायचा आहे, एकनाथ शिंदेजीने निर्णय करायचा आहे. एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं, पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील. पण काल तुम्ही म्हटलं की ही जागा शिवसेनेची आहे आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच निर्णय करतील.